आशाताईनं काढलं. म्हणजे त्यांची खरडपट्टी काढलीस. आशाताईनं कामावरून काढलं मी का. आशाताई तुम्ही आत्ता यायचे? ताई एकटीला लय बोर होते, या ना आपण दोघी मिळून करू. मी एकटी काय काय करू? भांडी घासली, आवरून ठेवली, पोहे केले, चिकू चावरला, झाला गिझर बंद करायला उशीर, तेवढं काय. मग मी एकटा काय काय करू? मी ते धुळं धुतलं, वाळत घातलं, दूध तापवलं, फ्रीज मधलं सगळं जुनं जुनं काढलं, स्वच्छ केलं. घर बदलताना दोनच गोष्टी चेक कराव्या, कामाला बायका आहेत का आणि मोबाईलला रेंज. 12 तासाची बाई असेल तर मला सांगा. 12 घंटा इतना क्या होता है? इतना के उतना के एक है, मेरे को चाहिए. मला 12 तासांची बाई हवी, कराल का? मला 24 तासांची हवी, तुम्ही कराल? मला मोठं होऊन मोलकरीण बनायचे. हा भोपळा बघा, बुरशी आलीय. मी घारगे करणार होते पण आशाताई काढून टाकलंस. जावई बापू, तुमचा कंट्रोल पाहिजे. कणा दाखव जरा, ताटाखालच मांजर झालाय. काय झालं तरी तुम्ही आम्हा पुरुषांवरच कसे गिर्यारोहण करता. तुम्ही का काढलं बाईला? मी नाही काढलं, तिने मला काढलं. आता तिला रोज दुपारी एक सिरियल पाहिजे असते. ऐक ना प्लीज, आपण नंतर बोलूया. नंतर नको, माझी सिरियल चालू होते. आयुष्यात पुन्हा तोंड दाखवू नका मला. अशा तरी जुनं सगळं विसरा आणि चला ना परत. येळ चुकली होती. स्वतःसाठी काही करायचं ठरवलं तर कधीच काहीच होत नाही. ते गाणं आहे ना, गाणं नाच ग घुमा कशी मी नाचू तसं तसं झालंय माझं. बाईचं आयुष्य हे असंच असतं, आधी लगीन गाई, मग मूल गाई, आणि मग सगळ्या इच्छा मसणात जाई. घुमा नाचली, तुम्हाला विचारून लागणार होती. आशाताई तुम्ही भोपळ्याचं काही करणार नसाल तर आम्ही लागू का? हसू नका.